झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता सगळ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी. ग्राहकाला विकलेला माल योग्य किंवा चांगला नसेल तर तो विक्रेत्यानं परत घेतलाच पाहिजे असा महत्वाचा निर्णय पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं दिलाय. पुण्यातले ग्राहक सत्येंद्र राठी यांनी लक्ष्मी रोडवरच्या सहेली क्रिएशन्सच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि त्याचा निकाल राठी यांच्या बाजूनं लागलाय. राठी यांनी त्यांच्या मुलीसाठी विकत घेतलेले कपडे परत घेऊन नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही असं पावत्यांवरती छापण्यावरही मंचानं ताशेरे ओढलेले आहेत. ग्राहकांच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातोय. ग्राहकांसाठी अतिशय महत्वाचा असा निकाल आहे. ग्राहकांच्या बाजूने खरं तर हा निकाल आहे, कारण प्रत्येक वेळेला दुकानात गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी केल्यावरती तिची क्वालिटी चांगली नसेल किंवा ती वस्तू आपल्याला आवडलेली नसेल तर ती आता पुन्हा आपण दुकानदाराला परत करू शकतो. अनेकदा बिलाच्या पावत्यांवरती ग्राहकांसाठी उपयोगी असा हा महत्वाचा निकाल मानला जातोय. दुकानावर लिहिलेलं असतं की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, ह्या गोष्टीलाच त्यांनी लाईमलाईट केलं आणि त्यांनी असा निकाल दिला की वस्तू तुमच्याकडे पर्यायी आणि योग्य उपलब्ध नसेल आणि त्याच्याने जर तुमच्या ग्राहकाचा समाधान होत नसेल तर तुम्ही त्याला पैसे परत दिले पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यात होता. झी 24 तास एक पाऊल पुढे.